शेतकरी बंधूं नमस्कार मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी व्हावा हो या दृष्टीने आपण शेतीविषयक एक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो शेतकरी बंधूंनो आपण आज उन्हाळी मिरची लागवडीच्या जाती कोणकोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो रोजच्या जीवनामध्ये मिरचीचा वापर त्या ठिकाणी होत असतो प्रत्येक भाजीमध्ये आपण मिरचीचा वापर करतो हॉटेलमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात मिरचीची त्या ठिकाणी डिमांड असते हिरव्या मिरचीच बाराही महिने मार्केटमध्ये खूप मागणी असते चांगला दरही त्या ठिकाणी हिरव्या मिरचीसाठी भेटत असतो त्याचबरोबर लाल मिरची आपण भाजीमध्ये हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालते आणि हिरवी मिरची पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मार्केटमध्ये चालत असते मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात प्रत्येक भाजीमध्ये आपण प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक भाजीमध्ये मिरचीचा त्या ठिकाणी वापर होत असतो दैनंदिन जीवनामध्ये मिरचीचं महत्त्व खूप मोठं आहे कारण आपण ती प्रत्येक भाजी तयार करण्यासाठी ती लागतेच आणि तिचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो त्याच्यामुळं शेतकरी बंधूंसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आहे की मिरची लागवडीद्वारे शेतकरी खू खूप नफा त्या ठिकाणी कमवू शकतो तर शेतकरी बंधू त्यासाठी उन्हाळी मिरची लागवड जर करायची असेल तर त्याच्या जाती कोणकोणत्या आहेत त्या माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपण ज्या विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या किंवा विद्यापीठाने संशोधित केलेल्या जा ज्या जाती आहेत त्यांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की विद्यापीठाने ज्या व्हरायट्या डेव्हलप केलेल्या असतात या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या त्या ठिकाणी व्हरायट्या असतात कारण याचं सगळं उत्पन्न किती निघतं कोणत्या वातावरणात लावायला पाहिजे हवामान ते ला कसं असेल जमीन कशी असेल याबाबतीत सगळ्या माहिती देऊन त्या ठिकाणी या व्हरायटीचं उत्पन्न त्या ठिकाणी दिलेलं असतं प्रायव्हेटमध्ये कधी कधी काय होतं की खूप मार्केटिंग केलेले असते काही व्हरायटीचं त्या ठिकाणी चांगला रिझल्ट त्या ठिकाणी होतो कधी कधी काही व्हरायटीमध्ये फसवणं काही त्या ठिकाणी होते पण ज्या विद्यापीठाच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक त्या ठिकाणी होत नाही तर आपण ते टप्प्याटप्प्याने कोणकोणत्या व्हरायट्या आहेत त्या ठिकाणी पाहूया तर शेत शेतकरी बंधून फुले सूर्यमुखी ही नवीनच कृषी विद्यापीठ रावरी कृषी विद्यापीठानं त्या ठिकाणी डेव्हलप केलेली व्हरायटी आहे ही फुले सूर्यमुखी जी व्हरायटी आहे ही गुच्छामध्ये त्या ठिकाणी मिरच्या मिरचीसाठी मिरचीला त्या ठिकाणी गुच्छामध्ये मिरच्या लागतात म्हणजे जे फुलं येतात त्याला ते गुच्छामध्ये येत असतात आणि ते त्याच्यामुळं सगळ्या मिरच्या लागताना गुच्छात लागतात आणि तोडणी त्याला करणं सोपं जातं आणि पटपट पटपट -पट त्या ठिकाणी त्या मिरचीची तोडणी होते त्यामुळे आपल्याला वेळही वाचतो आणि लेबर खर्चही कमी होतो त्याचबरोबर आपण फुलेज्योती आहे ही एक प्रचलित व्हरायटी आहे त्याच्यानंतर मुक्ता आहे त्याच्यानंतर सुफल आहे पुसा ज्वाला आहे सदाबहार आहे आणि लोहित आहे अशा वि विविध प्रकारच्या ह्या चांगल्या व्हरायट्या त्या ठिकाणी आहेत तुम्ही यांची लागवड त्या ठिकाणी करू शकता मार्केटमध्ये याचं बियाणंही तुम्हाला भेटेल शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेतीविषयक जी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद